विधि विधि श्वेता बाहेर जा। हाँ मी सांगितलं ना बाहेर जा। ओके विधि विधि काय लपवतेस? विधि मी तुला विचारतोय तू काय लपवतेस? तुझ्या हातात काय आहे? हे बघ काही नाहीये माझ्या हातात आणि दुर्दैवाने तुझ्याही हातात आता काही उरलं नाही। तू विश्वास तुला भेटून तुझ्या डोक्यात काय भरवतोय ग? का भेटतीयस तू त्याला? तू इथे का आलायस विश्वासला भेटायला? म्हणजे तुला माहित होत की विश्वास इकडे? कोणी सांगितलं? काव्याने मला एक सांग निखिल, विश्वास ने इकडे येणं तुला इतकं का खटकतय? खर तर त्रास मला व्हायला हवा ना। कशाचा कशाचा त्रास होतोय तुला? हा मी परत परत तुला तोच प्रश्न विचारतोय, तुझ्या डोक्यात जे काही चालू आहे ते तू मला स्पष्टपणे का सांगत नाहीये? मीही तुला परत परत तेच विचारतेय की तू खोट का बोलतोयस? माझी शपथ घेऊन तू खोट बोलायचं धाडस केलंस? काय खोट बोललो मी? काय खोट बोललो? बोलू नकोस, आवाज खाली कर, आवाज मलाही चढवताय तो। मी तुला परत एकदा विचारते, तुझा बाहेर अफेअर आहे? तिला माहिती आहे काय? हो देखील ती इथे येऊन गेली। नाही निखिल, मी तुला शेवटचं विचारते, तुझं बाहेर अफेअर आहे? मी पण तुला शेवटचं सांगतोय, माझं कुठेही अफेअर नाहीये, नाहीये। तू विश्वास तुझ्या डोक्यात संशयाचा किडा सोडून गेलाय जो तुझा मेंदू पोखरतोय आणि त्याच्यामुळे आपल्यात वादावादी निर्माण होतीये। तुला त्याच विचारांमध्ये जगायचं असेल तर तू जग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यांनी साध्य काहीच होणार नाही। आपल्या घरातलं वातावरण बिघडेल, तो प्लीज जमत असेल तर ह्यातून बाहेर पड। मी इथे काहीही खरं खोटं करायला आलेलं नाहीये। आमच्या घरामध्ये विधी आणि निखिलमध्ये जो वाद झाला त्यावरून मी एक निष्कर्ष काढलाय, एक संसार उद्ध्वस्त होतोय, एक घर मोडतोय। या परिस्थितीसाठी मी एकटी जबाबदार आहे। आबा तुम्ही अनुभवी आहात, टाळी एका हाताने नाही वाजत। बरोबर आहे, तेच सांगायला आलोय मी। या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे हे ठरवायला मी आलोच नाही। मी फक्त एवढंच सांगायला आलोय, निखिलला एकटं सोडा प्लीज। पण मी निखिलला पकडून ठेवलंच नाहीये। मग निदान तुमच्या नवऱ्याकडे तरी लक्ष द्या, तो हल्ली विधीला भेटायला आमच्या घरी येतो, तिच्या केक शॉप वरती जातो, त्याचे इंटेन्शन्स काय आहेत
निदान त्याच्याकडे लक्ष ठेवा, तो तुमचा नवरा आहे, निदान त्याला तरी ताब्यात ठेवा। आबा हे सगळं तुम्ही मलाच का ऐकवताय? तुम्ही निखिलशी बोलला, विधीशी बोलला? मला निखिलला या परिस्थितीमधून बाहेर काढायचं। जर मी त्याच्यावरती ओरडलो, त्याच्यावर चिडलो, घरी तमाशा केला, तर परिस्थिती अजून चिघळेल। विधीला जोवर काहीच माहीत नाहीये तोपर्यंत तुम्ही वेगळे व्हा। आबा विधीला सगळं माहिती आहे। मला माहिती आहे मी काय करतो। काव्याच्या एका चुकीमुळे किती मन आणि किती घरं दुखावली गेलेत ना, हेही मला माहिती आहे। आणि आता ती मन मला सांभाळायची। विश्वास, विश्वास तू ठेका घेतलायस का विधीचा, तिच्या घरच्यांचा? तुझं स्वतःच घर इथे डगमगतय आणि तू दुसऱ्यांच्या घराच्या भिंती बांधायला निघाला? होय, कारण हे घर माझ्या एकट्याच आहे, ही नाती माझ्या एकट्याची आहे। काव्या कुठं आहे? आणि जर तीच या घरात नसेल तर असं घर सावरण्यापेक्षा मी एखादं असं घर सावरीन ज्यात विधीसारखी माणसं राहतात। विश्वास, तुला अचानक विधीची काळजी वाटायला लागली? ज्यांना काळीच असत ना मा, त्यांचीच काळजी वाटते। आय एम व्हेरी सॉरी टू से, पण तुझ्या मुलीला काळीज नाहीये, फक्त इगो आहे। विश्वास, तुझा निखळ निर्मळ पाण्याचा झरा असणारी काव्या, तुझे शब्द असणारी काव्या आज अचानक माझी मुलगी झाली। तुमच्या विधीला सगळं माहिती। काय? काल तुमच्या घरी विधी आणि निखिल मध्ये जो वाद झाला त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते, विधीला सगळं माहिती। आबा तुम्हाला काय वाटतं, निखिल इतकी वर्ष त्याच्या बायकोपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवत होता आणि त्या लपल्या? भ्रम आहे तुमचा। मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देऊ शकते आबा की विधीला माझ्या आणि निखिल बद्दल सगळं माहिती। या शब्दांबद्दल बोलतेस तू? या शब्दांबद्दल? यांनीच घात केलाय माझा। शब्दांचा आधार मिळाला की माणूस सावरतो असं म्हणतात, पण हा नियम काव्याच्या बाबतीत लागू होत नाही। जी मुलगी माझ्या तोंडावर मला हे सांगू शकते की तिने ठरवलं तर कोणालाही सुखाने जगू देणार नाही, ती मुलगी आधाराच्या लायकीची नाही। विश्वास काय बोलतो, तूच तिला माफ केलंस ना? तूच तिला परत आणणार होतास ना? तुला स्वतःचा पराभव मान्य नव्हता ना? मग आता हे काय बोलतोय तू? काय नाही, मृगजळात जगत होतो, आता वास्तवात आलो। तू काव्याला घटस्फोट देणार आहेस? विश्वास, तुझा फोकस काव्यावरून विधीकडे शिफ्ट झालाय? हो। काव्यामधली माणूस की मेली, ती आता दगड झाली, पण विधी, विधी अजूनही माणसात आहे आणि माणसं जगायला हवीत बाबा। आता दगडांमधन मूर्त्या बनवण्यात मला रस नाही। मॅम,
मैम 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 काय झालं? तब्येत बरी नाहीये का? बाहेर जा. मॅम पण तुम्ही असं इथे, मी तुला सांगितलं ना श्वेता, तू बाहेर जा. ते शॉप बंद करून टाक, मला एकटीला सोड प्लीज. मॅम पण बाहेर जा. तसं असतं तर विधी आतापर्यंत घर सोडून निघून गेली असती. निखिल बरोबर वाद घालत नसती बसली, त्याचा मोबाईल चेक करत नसती बसली, तर क्षणी घर सोडलं असतं तिने. पण आबा, माझा नवरा विश्वास, तो तर म्हणतो की विधी खूप समजूतदार आहे. मग ती असं कसं वागू शकते? कारण सुसंस्कृत मुली अशाच वागतात. ज्या मुलींवरती खूप चांगले संस्कार झाले आहेत ना, त्या स्वाभिमानी असतात. आणि अशा स्वाभिमानी मुलींना आपले नवरे असे दुसऱ्या स्त्रीकडे गेलेले संस्कारी मुलींना ही असली खेर नाही आवडत. रिअली? पण मग आता आपण असं म्हणूया का की तुम्ही तुमच्या मुलावर संस्कार करण्यात कमी पडलात? आबा एक सांगू, काव्यावर चांगले संस्कार नसतील झाले, नसेल ती सुसंस्कृत, हरकत नाही. काव्य अशीच होती आणि अशीच आहे. पण तुम्ही तुमच्या मुलाबाबतीत कुठे कमी पडलात याचा विचार मात्र नक्की करा. आणखीन निखिल माझ्याकडे आला, याला विधीच जबाबदारी. ऑफकोर्स तुम्हीच विचार करा ना, एक नवरा त्याची सुसंस्कारी बायको सोडून त्याच्या बॉस बरोबर 4 वर्ष रिलेशनशिप का ठेवत असेल? दोन वेळेचा स्वयंपाक केला, सासू सासऱ्यांची गोड गोड बोललं, म्हणजे मुलगी सुसंस्कारी, म्हणजे ती चांगला संसार करते. आबा, हे समजण्याचे दिवस गेले आहो. तुमचा मुलगा त्याच्या बायकोच्या ताब्यात नाही, तुमचा मुलगा तुमच्या सुनेच्या ताब्यात नाही. आणि आबा, हा प्रॉब्लेम तुमच्या घरातला आहे, काव्याचा नाही. एक मिनिट. संस्कार जपणारी बायको आणि एका घराची घरंदाज सून,
या तिच्यासाठी खूप स्वाभिमानाच्या गोष्टी आहेत आणि त्या स्वाभिमानाची धग अजून तुला ठाऊक नाहीये. सांभाळून राहा, होरपळून जाशील. व्हॉट? येस, काव्यासोबत बोलत होते कॅन्टीन मध्ये. आबांना भेटलीस? काय झालं? ते बोलले मग मी बोलले. आता आपल्याला बोलायला हवं. ओके. हे बघ, तुझ्या सहनशक्तीचा अंत बघितला जाणार याबद्दल दुमत नाहीये विश्वास. आणि मी तुला आधी सांगितलं होतं, पण विधीचा विचार करून तू काव्याला दोष देतोयस हे बरोबर नाहीये. विश्वास, मी मान्य करते माझी मुलगी चुकली, पण आता तिला खरंच तुझी गरज आहे. असं तिच्या वागण्यातनं मला तरी नाही जाणवत. तुम्हीच आत्ता म्हणालात ना की तुम्हाला दोघांना ती म्हणत होती की निखिलला आणि मला हातात हात घेतलेलं बसलेलं बघून जर विश्वास अपसेट होत असेल तर मग सगळं कठीण आहे. म्हणजे कमॉन विश्वास, तुला माहिती आहे ती कसं बोलते. मला माहिती असलेली काव्य वेगळी आहे आणि मला माहिती असलेली काव्य कधीच हरवली. आणि तिच्या मते तुझ्यातही काही दोष आहे. तीन वर्ष तुझं बाहेर अफेअर सुरू होत आणि तू शिस्तीत मला मॅरेज करून त्याच्यापासून लांब ठेवलं. ऐक, म्हणून माझ्या हक्काचं सुखही मला दिलं नाही. माई, तुम्हाला माहिती आपल्या घरामध्ये पाळणा का नाही हल्ला? कारण याने मला थांबायला सांगितलं.